नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. चिखलदरा पर्यटन महोत्सव 2016 उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. चिखलदरा या गिरीस्थानाचं महत्व अबाधित ठेवण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोयी सुविधा करायच्या आहेत या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात केल्या. मेळघाटात पर्यटनाच्या अमाप संधी आहेत. या ठिकाणी पर्यटकांसाठी मोठ्या प्रमाणावर सोयी सुविधा निर्माण झाल्यास पर्यटकांची गर्दी होऊन रोजगारांच्या संधी निर्माण होतील. त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. चिखलदरा विकासाकरता विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. मान्यता देण्यात आलेल्या विकास आराखड्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. सिडकोच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या विकास आराखड्यामुळे या भागाचा शाश्वत विकास होईल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. चिखलदरा पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री डॉ रणजित पाटील, पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार डॉ अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदेले, आमदार डॉ सुनील देशमुख, मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, माजी मंत्री वसुधाताई देशमुख, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, पर्यटन विभागाचे संचालक सतीश सोनी, सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी भव्य पुष्पहाराने स्वागत करत आहेत. आपण सर्वांनी टाळा वाजवून या घटनेचे साक्षीदार व्हावं. सर्व सन्माननीय महोदयांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. चिखलदरा विकासासाठी सिडकोच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सिडकोच्या माध्यमातून 500 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. चिखलदऱ्याला कॉन्क्रीटचं जंगल करू नका असंही आवाहन त्यांनी केलं. राज हॉलिडेच्या 23 एकर जागेवर टुरिझम व्हिलेज निर्माण करण्यात येणार आहे. याशिवाय केबल कारचा प्रयोगही मेळघाटात साकारण्याचा प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मान्यवरांनी करावं अशी मी परत एकदा मान्यवरांना, सर्व मान्यवरांना, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना परत एकदा विनंती करतो. टेबलवरील कॅलेंडर आणि वॉल हँगिंग कॅलेंडर MTDC ने विशेष प्रयत्न करून या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद. विविध पोस्टर वन विभागाच्या वतीने देखील तयार करण्यात आले. मेळघाटातील जैवविविधतेवर त्याचं सुद्धा प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे. मेळघाटच्या विकासाला बाधा ठरणारा खंडित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन तत्परतेने पावलं उचलत असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वीज वहन करणारी सर्वात मोठी पारेषण वाहिनी टाकण्याचं काम वेगानं सुरू आहे. लवकरच वीज वाहिनी वीज उपकेंद्राचं काम पूर्ण करण्यात येणार असून त्यामुळे मेळघाटात 24 तास वीज पुरवठा करणं शक्य होणार आहे असंही सांगितलं. वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी महिलेवर ट्रक चालकाकडून 25,000 रुपये घेण्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी गंभीरतेने सुरू असून येत्या 8 दिवसात चौकशी पूर्ण केली जाणार आहे. ड्युटीचे पॉइंट सोडून कारवाई करत असल्याची तक्रार या महिलेसंदर्भात आहे. वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी महिलेनं ट्रक सोडण्यासाठी चालकाकडून 25,000 रक्कम घेतली. या प्रकरणी या महिला अधिकारीची चौकशी सुरू असून संबंधित लोकांचे बयान नोंदवले जात आहेत. DCP पवार यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी आहे. या संदर्भात RTO पासून सर्वांचेच बयान घेतले जात आहेत तर 7 फेब्रुवारीला तक्रारदाराचंही बयान नोंदवलं जाणार आहे.
8 दिवसात चौकशीची प्रक्रिया पूर्ण करून निर्णय घेतला जाणार आहे. ड्युटी पॉइंट सोडून ही महिला अधिकारी दुसरीकडे कारवाई करत असल्याचीही तक्रार आहे. सत्यशोधक बहुद्देशीय शिक्षण संस्था पूर्णामाय अपंग पुनर्वसन केंद्र इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच विविध कामांचा शुभारंभ अपंग बांधवांना साहित्याचं वाटपही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. चांदूर बाजार येथे हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रात आता FIR कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल करता येणार आहे असा निर्णय महाराष्ट्र सरकारने दिलाय. FIR दाखल करण्यासाठी गुन्हा त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला असला पाहिजे हे जरुरी नाही. कुठेही गुन्हा घडला तरी कुठल्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करता येणार आहे. शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांनी आपली वक्र दृष्टी वळवली आहे. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी टॉप 10 गुंडांची यादी तयार करण्यात येते. त्यांच्यावर कारवाई होणार आहे. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी टॉप 10 आरोपींची यादी बनवणं सुरू झालंय. या गुन्हेगारांवर एका वर्षात किती गुन्हे दाखल आहेत, त्यांची वर्तणूक कशी आहे या मुद्द्यांच्या आधारे टॉप 10 यादी बनते. शहरात अनेक कुख्यात गुंड आहेत ज्यांच्यावर पोलिसांनी करडी नजर रोखली आहे. या गुंडांवर कारवाई होणार आहे. गुन्हे शाखेनं सायकल चोराला अटक केली आहे. महेंद्र कॉलनी येथे राहणारा हा सायकल चोर असून त्याचं नाव अक्षय सुरेश चराटे असं आहे. त्याच्या ताब्यातून 5 सायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. 8,000 रुपये त्या सायकलींची किंमत आहे. API पठाण व त्यांच्या चमूने ही कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने तडीपार आरोपीला फ्रेझरपुऱ्यातून अटक केली आहे. श्याम भीमराव नंदागवळी असं या 52 वर्षीय आरोपीचं नाव असून तो फ्रेझरपुऱ्याचा रहिवाशी आहे. त्याच्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने त्याला राजापेठ पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. सहायक पोलीस निरीक्षक देसाई व जगताप यादव देशमुख यांनी ही कारवाई केली. गाडगेनगरच्या उड्डाणपुलावरील वळणावर दुचाकीवरून जाणाऱ्या दोघी विद्यार्थिनींचा अपघात झाला. सुदैवाने दोघींनाही किरकोळ जखमी होण्यावर निभावलं. गाडी आणखी जोराने धडकली असती तर दोघीही उड्डाणपुलावरून खाली पडल्या असत्या. MH 27 BH 47 क्रमांकाच्या दुचाकीवरून पंचवटी येथून उड्डाणपुलावरून दोघी विद्यार्थिनी जात असताना मध्यभागील कठड्याला गाडी जोराने धडकली. गाडीचं नुकसान झालं व किरकोळ जखमा या मुलींना झाल्या. सुदैवाने दोघेही बचावल्या, अन्यथा उड्डाणपुलावरून खाली पडल्या असत्या. वेगाने धावणाऱ्या गाड्या युवा वर्गाच्या हातात आल्या आहेत, परंतु वेगावर व गाडीवर नियंत्रण ठेवून सुरक्षित वाहतूक वाहन चालकांनी करावी, जेणेकरून स्वतःलाही सुरक्षित ठेवता येईल व इतरांनाही. विभागीय क्रीडा संकुलानजीकच्या 27 दुकानांना महानगरपालिकेनं सील लावलंय. या दुकानदारांकडे 5 ते 6 वर्षांचा मालमत्ता कर व भाडं थकीत असल्यानं ही कारवाई करण्यात आली. मालमत्ता कर हा महापालिकेचा उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत आहे, परंतु त्याचा भरणा वेळेवर होत नसल्याने महानगरपालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. विभागीय क्रीडा संकुलानजीकच्या 27 दुकानदारांकडे 5 ते 7 वर्षांचा मालमत्ता कर व भाडं थकलेलं होतं. महापालिकेने या दुकानांना सील लावलं. सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रीय अधिकारी अलुंडे, कर निरीक्षक VM मोहोड, DK चव्हाण, वसुली लिपिक DK टाबरे, कर मूल्यांकनचे देशमुख यांनी ही कारवाई केली. अमर नानाजी वानखडे हा 22 वर्षीय युवक सालोरा खुर्द येथील विहिरीचं बांधकाम करताना 60 फुटांवरून पडला. सालोरा खुर्द येथे विहिरीचं बांधकाम सुरू असताना शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता चैलीवरून तोल गेल्यानं 60 फूट खोल विहिरीत हा युवक पडला. त्याच्या डोक्याला व पायाला जबर मार लागलाय. विना क्रमांकाच्या दुचाकीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. आता ऑटो चालकांवर पोलिसांनी 3रा डोळा रोखलाय. ड्रेस, बॅच, बिल्ला अनिवार्य करण्यात आलाय. नसल्यास सोमवारपासून सक्त कारवाई होणार आहे. गेल्या ऑगस्टमध्येच ऑटो चालकांसाठी सक्त आदेश काढण्यात आले आहेत. त्याची अद्याप दखल घेतली गेलेली नाही, मात्र DCP पवार यांनी आता 3 दिवसांचा अवधी दिला आहे. ऑटो चालकांना बॅच, बिल्ला, ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आलाय. सोमवार नंतर ऑटोवाला बिना बिल्ला, बिना ड्रेस कोड आढळल्यास त्याच्यावर कारवाई होणार आहे.
यासाठी पोलिसांनी पॉइंट्सही फिक्स केलेले आहेत. शहरातल्या सर्व ऑटो चालकांना निवेदन आहे की सोमवार दिनांक 8 तारखेपासून मोठ्या प्रमाणामध्ये मोहीम राबवून ज्या ऑटो चालकांनी युनिफॉर्म घातला नसेल, ड्रेस कोड प्रमाणे ड्रेस घातला नसेल, बॅचेस लावले नसतील, त्या ऑटो चालकांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात येणार आहे, तशी मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व ऑटो चालकांना निवेदन आहे की त्यांनी आतापासून तयारी करायची, जेणेकरून सोमवारपासून आम्ही जी कारवाई करू त्याच्यात ऑटो चालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये ही इच्छा आहे. आणि सगळ्यांनी या नियमांचे पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे. रियाजुद्दीन देशमुख यांनी फ्रेझरपुरा विभागाचे एसीपी म्हणून पदभार स्वीकारलाय. औरंगाबादहून त्यांची पदोन्नती होऊन ते अमरावतीला रुजू झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी रियाजुद्दीन देशमुख अमरावती गुन्हे शाखेचे निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची औरंगाबादला बदली झाली व तेथून ते अमरावतीला पुन्हा रुजू झाले आहेत. फ्रेझरपुरा विभागाचे एसीपी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. एसीपी रियाजुद्दीन देशमुख यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. एमपीएडचे वर्ग घेतले जात नाही, शिवाय विद्यार्थ्यांकडून कामं करून घेतली जातात असे अनेक आरोप एमपीएडच्या विद्यार्थ्यांनी एचओडी डॉक्टर बेहरांवर केले होते. डॉक्टर बेहरांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांची होती. अखेर डॉक्टर बेहरांचं निलंबन करण्यात आलंय. एमपीएडच्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला अखेर यश मिळालंय. एमपीएडचे एचओडी डॉक्टर बेहरा यांना निलंबित करण्यात आलंय. डॉक्टर बेहरा हे विद्यार्थ्यांकडून काम करून घेतात, शिवीगाळ करतात, अभ्यासक्रम सुरू केलेला नाही आदी गंभीर आरोप विद्यार्थ्यांचे होते. या संदर्भात फ्रेझरपुरा पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली. विद्यार्थ्यांनी न्यायासाठी आंदोलन केलं. त्यांच्या आंदोलनाला यश आलं असून पोलीस व विद्यापीठ डॉक्टर बेहरांची चौकशी करणार आहेत. तोपर्यंत बेहरांचं निलंबन कायम राहणार आहे. विद्यापीठाने एमपीएडच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली आहे. न्यू हनुमान नगरातील एका भूखंडावर झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. या खासगी भूखंडावरील झोपड्या महापालिकेने हटवल्या. भूखंड खासगी असल्याने हे अतिक्रमण काढण्यात आलं, परंतु रहिवाशांचे डोळे पाणावले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली. शुक्रवारी खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू हनुमान नगर येथील 7 झोपड्या हटवण्यात आल्या. मनपा सहाय्यक आयुक्त इंगोले यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. या अतिक्रमणात घरांपासून वंचित झालेल्या नागरिकांनी आपल्या वेदना सिटी न्यूज कडे मांडल्या आहेत. गरीब लोकांकडून भाडं देणं होत नाही. 2000 भाडं आहे. 100 रुपये मजुरी भाडं भरा. 2012 मध्ये आम्हाला नोटीस दिली होती. नोटीस दिली तर ते त्या वर्षी झालं ना. आपण कुठं जातो तर ते लोक म्हणतात या वर्षातली नाही, आम्हाला चालू वर्षातली पाहिजे. कोणतंही कागदपत्र चालू वर्षातलं पाहिजे. ते लोक कसे मानून घेतात? पण ह्या वर्षी याईनं काहीच नाही दिलं ना, नोटीस नाही काही नाही. याईनं जर आम्हाला एक नोटीस सुद्धा दिली असती या 2016 मध्ये तर आम्ही त्यांची सहमती घेऊन भूमाकन क्रमांक 195 हे शेती छगनलाल चिरंजीवलाल अग्रवाल यांची आहे आणि महानगरपालिकेचा याच्यावर कुठल्याही प्रकारचा ताबा नाही. आणि यांनी हे जो 1985 पासून जो इथं सर्व लोक राहत आहे यांना त्यांनी कुठल्याही प्रकारची नोटीस न देता यांना उद्ध्वस्त करून टाकला. हा भूखंड खासगी असल्याने त्यावरील झोपड्या हटवण्यात आल्या, परंतु आता जावे कुठे असा प्रश्न या रहिवाशांपुढे उभा राहिलाय. आम्ही एडीटीपी मधून सविस्तर अहवाल घेतला आणि त्यांनी असं दर्शवले की ती जागा महानगरपालिकेची ओपन स्पेस आहे आणि बगीचा करता आरक्षित आहे. आणि त्या जागेवर मग त्या लोकांनी जे अतिक्रमण केलं तर याच्या पहिले पण 1-2 वेळा ते अतिक्रमण झालं होतं. त्याच्या पहिले पण ते काढण्यात आलेलं होतं. नाही, त्यांचं 1975 आम्ही सबळ पुरावा सादर करण्याबाबत त्यांना कळवलं होतं. याच्या संदर्भात मान्य ऐकतो यांच्याकडे त्यांचं शिष्टमंडळ त्यांची जे मिटिंग झाली तर त्यांचे पुरावे पण मी कलेक्ट करण्यासाठी त्यांना जवळपास 15-20 दिवस आम्ही त्या कामात गुंतलेलो होतो. आपण तर नोटीस दिलीच नाही त्यांना एकही. नाही, त्यांनी स्वतः आणून दिले आम्हाला. आणि जे इलेक्शनचे कार्ड लावले आहे ते 94 आहे तर त्या संदर्भात मग आम्ही आयुक्ताकडे ते प्रस्तुत केलं की बस त्यांच्याकडे कार्ड आहे. पण इलेक्शनचं कार्ड हे रहिवासी म्हणून काही ग्राह्य धरलं जात नाही, त्याच्यामुळे ते फेटाळण्यात आलं. आमच्याकडून पूर्ण नोटीस दिल्या, त्यांच्या सुनावण्या घेतल्या. नंतर माझ्यापूर्वी जे तिथं तत्कालीन जे सहायक आयुक्त होते त्यांच्याकडून ते डिमॉलिशनची ऑर्डर झाली. नंतर ते त्याच्यानंतर कॅव्हेट पण दाखवलं करण्यात आलं होतं. नंतर ते अतिक्रमण विभागात ते फाईल पाठवण्यात आली आणि ही जी प्रोसेस झाली अतिक्रमण विभागामार्फत झाली. भातकुली तहसील समोरील कडुनिंबाच्या झाडाला शुक्रवारी आग लागली.
ही आग लागली की हेतुपुरस्सर लावली गेली हा महत्वाचा प्रश्न आहे. मुख्य म्हणजे या झाडाला यापूर्वीही आग लागली होती. शुक्रवारी हे झाड धुधू चळत होतं. अग्निशामक दलाच्या गाडीने पाण्याचा मारा केला. बुंध्याच्या एका भागातून सोडलेली पाण्याची धार बुंध्याच्या बुडातून बाहेर पडत होती, तर वाट मिळेल तेथून धूरही निघत होता. अशा प्रकारे झाडांची कत्तल करण्याची ही एक शक्कल अवलंबली जाते आहे. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. अभ्यासा इंग्लिश स्कूलतर्फे वार्षिकोत्सव 2016 आयोजन करण्यात आलं. वार्षिकोत्सवानिमित्त प्रदर्शन, वेशभूषा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. शुक्रवारी सकाळी 11 या वार्षिकोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. अभ्यासातील तोस्तोपणा घालून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अभ्यासा इंग्लिश स्कूलतर्फे वार्षिकोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. समाजसेविका नवनीत कौर राणा, नवोदय विद्यालयाचे डॉक्टर जी एन गवई, रेडिओलॉजिस्ट डॉक्टर किरण ढवळे, गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर रेवती ढवळे व शाळेच्या संचालिका कांचनमाला गावंडे यांच्यासह मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन येथे भरवण्यात आलं. त्याची पाहणी पाहुण्यांनी केली. क्रिएटिव्ह आहे. लहान पोरांपासून ते 9वी 10वीपर्यंत पोरांनी केलं आहे. खूप मस्त, कारण की स्मॉल स्मॉल जे गोष्टी असतात जीवनातली खूप महत्वाची असतात आणि त्यांनी खूप सुंदर प्रणाली त्यांनी पूर्ण सजून इथे ठेवलं आहे. त्यांना खूप खूप अभिनंदन आहे. थँक्यू. मुलांना एक संधी द्यायला हवी असते आणि ती छोट्या छोट्या गोष्टीमधून जर दिली तर त्यांचे कलागुण बाहेर येतात आणि त्याचा पुढे आयुष्यामध्ये खूप उपयोग होतो. म्हणजे आयुष्य पॉझिटिव्हली जगता येतं. कुठली गोष्ट पॉझिटिव्हली पाहणं आजच्या जगामध्ये जास्त गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्पर्धेतही हिरिरीने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी रंगारंग कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. तुरीचे, हरभऱ्याचे व सोयाबीनचेही भाव घसरले आहेत. आधीच नापिकी, कर्ज यांनी त्रस्त शेतकरी या सुलतानी संकटांनीही त्रस्त आहेत. भंते संघपाल व विश्वासराव वानखडे यांच्या वतीनं बुद्ध धम्म 2 दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. 7 व 8 फेब्रुवारी रोजी आयोजित या परिषदेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. तळणीपूर्णा येथे 2 दिवसीय धम्म परिषद दरवर्षीप्रमाणे तिथे साजरी होत असतो आणि त्या संपूर्ण चांदूरबाजार तालुका, दर्यापूर, अचलपूर आणि अंजनगाव या तालुक्यातील संपूर्ण श्रद्धावान बौद्ध उपासक तसे इतर सर्व धर्मपंथाचे लोक तिथे हजर असतात आणि हा धम्म परिषदेचा उद्देश हाच असतो की बुद्ध आणि धम्म त्यांचा प्रचार प्रसार व्हावा. या अनुषंगाने त्या ग्रामीण भागामध्ये आमचे सर्व जे आयोजक असतात, अनेक धर्मपंथाचे आमच्या सोबत धर्मगुरू असतात आणि तिथे धर्माचा चांगल्या प्रकारे प्रचार आणि प्रसार व्हावा आणि संपूर्ण त्या परिसरामध्ये शांततेचं वातावरण निर्माण व्हावं या उद्देशाने आमचे धर्म परिषद असतो. 2 दिवसीय धर्म परिषद असतो. तिथे सांस्कृतिक कार्यक्रम केला जातात आणि अनेक शेतकऱ्यांवर पुन्हा त्याच्यामध्ये काही चर्चा केला जात असतो.
धामणगावचे दिनेश शर्मा यांच्या वतीने भव्य संगीतमय सुंदरकांडाचं आयोजन 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता करण्यात आलंय. चांगापूर येथे हे सुंदरकांड होणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण पप्पू छांगाणी यांनी दिलंय. यशोदानगरमध्ये राहणाऱ्या महिलांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिलं. परिसरातील अवैध धंदे मटणाची दुकानं बंद करण्याची मागणी त्यांनी मनपा आयुक्तांना केली आहे. यशोदानगरमधील रहिवासी महिलांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिलं व आपली व्यथा मांडली. नगरमध्ये जे दारूचं दुकान आहे, मटणाचे दुकान आहे, शेणाचा वास आहे, तिथे बाजूला नाकले कोचिंग क्लासेस आहे, खूप विद्यार्थी येतात, विद्यार्थिनींना खूप त्रास होते, माणसं तिथे रस्त्यावर उभे राहते, बाया जातात हटत नाही, माणसं धक्के मारून जातात, चांगलं नाही वाटत ना. आमचं काहीतरी ऐकलं पाहिजे, आम्ही पूर्ण गल्ली साफ झाली पाहिजे, आमची पूर्ण शेणाचं मटणाचं दुकान वगैरे सगळं उठलं पाहिजे. दुष्काळ आलं, आम्ही काहीच ऍक्शन होत नाही तिथे. पोलीस वाले आले तरी काही नाही, ते फक्त एवढंच सांगतात की थोडस मटण झाकून ठेवा, एवढंच सांगतात, फक्त मटण झाकून ठेवा एवढंच सांगतात ना. दारूची दुकान सुद्धा पाहिजे नाही आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही सांगितलं काही ऍक्शन घेत नाही, नगरसेवक काहीच ऍक्शन घेत नाही. कोण आहे तुम्ही नगरसेवक? यशोदा नगर परिसरात अवैध दारू मटणाच्या दुकानांना ऊत आला आहे. येथून महिलांना जाण्यायेण्याचीही सोय राहिलेली नाही, त्यामुळे येथे चर्चा करताना महिला संतप्त झाल्या होत्या. संतप्त महिलांनी आपली मागणी चंद्रकांत गुडेवार यांच्या पुढे मांडली. महानगरपालिकेनं 604 घरकुलांची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीवर आक्षेप व हरकती मनपाने मागवले आहेत. अमरावती महानगरपालिका रमाई आवास योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरता राबवते. या घरकुल लाभार्थ्यांची यादी महापालिकेनं जाहीर केलेली आहे. 604 लाभार्थ्यांची ही यादी असून त्यावर आक्षेप मागवण्यात आले आहेत. ही यादी बघण्यासाठी लाभार्थ्यांनी महापालिकेत गर्दी केली. अमरावतीची गुंजन सविता गोळे ही 22 वर्षीय तरुणी शहरातील कानाकोपऱ्यातील मनोरुग्णांची मैत्रीण बनली आहे. त्यांच्या प्राथमिक गरजा पुरवून त्यांची सेवा करते. तिच्या कार्याविषयीचा हा वृत्तांत. मन में मानवता की ज्योत जगाए कुछ लोग समाज में सदा कार्यरत है, जिन्हें अपने जीवन से ज्यादा महत्वपूर्ण आनंद दूसरों की सेवा करने में आता है. ऐसे ही कुछ लोगों से हम आपका तारुफ करवाते हैं. नमस्कार बहना. नमस्कार. आपका शुभ नाम? मेरा नाम गुंजन सविता गोले. आपका शिक्षण? मेरा डिग्री हुआ है मनोविज्ञान और दर्शन शास्त्र में. बेटा, अभी आपने जो नाम बोला आपका, इसमें माताजी का नाम लिया आपने, आमतौर पे पिताजी का नाम लिया जाता है, क्या कारण है इसके पीछे? कारण यही है कि बचपन से पेट में रखने के बाद पूरा संभाल करती है, उम्र भर ये करती है, बट मम्मी का नाम कहीं भी नहीं आता है. हर कोई अपने पापा का नाम लगाता है, बट मेरे कार्य में, मेरे समाज कार्य में मेरे मम्मी ने सबसे पहले से मुझे सपोर्ट किया है और अभी भी वो मेरे कार्य में अपना सहयोग देती है, इसलिए मेरे लिए मेरी माँ बहुत इम्पोर्टेंट है. ये समाज सेवा की भावना आपके दिल में कैसे पनपी? क्या कारण रहा? कौन सा ऐसा इंसिडेंस रहा इसके पीछे कि आप प्रेरित हुई ये काम करने? कॉलेज लाइफ में जब थी तो राजकमल चौक पे जब भी गुजरती थी वहाँ पे एक प्रेग्नेंट लेडीज थी और वो मनोरोगी, और वो सब चित्र देख के मुझे बहुत बुरा लगा कि वो तो उसका तो संतुलन ठीक नहीं है, फिर भी वो प्रेग्नेंट कैसी, मतलब समाज में जो लोग हैं कितनी दयनीय अवस्था हो गई. उसके बाद एक स्त्री ऐसी थी मनोरोगी थी जो कुछ लोगों ने दिया हुआ खा रही थी, उसी इसमें कुत्ते भी खा रहे थे और आड़ोस पड़ोस के बच्चे उसे तकलीफ दे रहे थे. वो चीज मेरे दिल को बहुत लगी, तब से मैंने सोचा कि नहीं, हमें मनोरोगी रास्ते पे जो बेसहारा मनोरोगी होते हैं उनके लिए कुछ काम करना है, तो मैंने काम शुरू किया. ये काम करते हुए आपको अनेक किस्म के अनुभव आए होंगे, आप आम जनता से इस विषय में क्या कहना चाहेंगी, समाज से क्या कहना चाहेंगी? ये जो रास्ते पे आए हुए लोग या अपने माता बहने होते, ये भी हम में से एक किसी कारणवश वो रोड पे आ जाते हैं, तो एक इंसानियत के नाते से हमने उनको खाना देना चाहिए, क्योंकि मनोरोगी बहुत दिन तक खाते नहीं है, पीते नहीं है, उनमें कुपोषण आ जाता है, और अपने छोटे भाई बहन या अपने बड़े, अपने पे भी ये कभी टाइम आ सकता है, इसलिए उनको खाना देना चाहिए, पानी देना चाहिए, दवा दारू करनी चाहिए, हॉस्पिटल लेके जाना चाहिए, और इंसानियत के नाते
सबके लिए, हम हर किसी के लिए करते हैं, हमें अपने ही रोजी रोटी का हमेशा ख्याल रहता है, तो किसी दूसरे के लिए जब जीते हैं तो एक बहुत बड़ा सेटिस्फेक्शन होता है। तो सबने इस काम पे साथ देना चाहिए, और समाज में जो तो पीड़ित लोग हैं, वंचित लोग हैं, उनके लिए आगे आगे कुछ काम करना चाहिए। गुंजन भाई, आपके उत्कृष्ट प्रयासों की हम प्रशंसा करते हैं, और साथ ही आपको शुभकामना देते हैं कि आप अपने मार्ग पर सदा सर्वदा लगे रहे, और आपके हाथों से अनेक लोगों का भला हो। धन्यवाद। मन में मानवता की ज्योत जगाए कुछ लोग समाज में सदा कार्यरत हैं, जिन्हें अपने जीवन से ज्यादा महत्वपूर्ण आनंद दूसरों की सेवा करने में आता है। ऐसे ही कुछ लोगों से हम आपका तारुफ करवाते हैं। नमस्कार। डॉक्टर राजेंद्र घोड़े इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एंड रिसर्च अमरावती व डॉक्टर राजेंद्र घोड़े पॉलिटेक्निक अमरावती येथे एन्युअल सोशल गॅदरिंग रिदम 2016 चं आयोजन करण्यात आलं। रिदम 2016 चं थाटात उद्घाटन करण्यात आलं। मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं। मारडी मार्गावरील डॉक्टर राजेंद्र घोडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अमरावती व डॉक्टर राजेंद्र घोडे पॉलिटेक्निक कॉलेज येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं। रिदम 2016 नामक या स्नेहसंमेलनाचं थाटात उद्घाटन झालं। आयबीबीएसचे अध्यक्ष योगेंद्रजी घोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला मनपायुक्त चंद्रकांत गुडेवार, अभिनेता भारत गणेशपुरे, आयबीबीएसचे सचिव डॉक्टर योगेशजी घोडे, डॉक्टर व्ही टी इंगोले, प्राचार्य डॉक्टर पाटील, प्राचार्य वाघ, प्रोफेसर देशपांडे, प्रोफेसर पंधे आदी मान्यवर उपस्थित होते। विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली। विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा येथे साजरा झाला। मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक वृंद कार्यक्रमाला उपस्थित होते। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। 11वीतील विद्यार्थी प्रसन्नजीत राजेंद्र गवई याचं सामाजिक न्याय भवनासमोर राहुटी आंदोलन सुरूच आहे। या विद्यार्थ्याच्या आंदोलनाची दखल कोणीही घेतली नाही, शिवाय याचं राहुटीचं सामानही जप्त करण्यात आलं होतं। विद्यार्थ्याने फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। 11वीचा विद्यार्थी प्रसन्नजीत राजेंद्र गवई याचं राहुटी आंदोलन सुरूच होतं।
सामाजिक न्याय भवनासमोर त्याचे हे आंदोलन सुरू होतं, मात्र कोणीही दखल घेतली नाही। उलट त्याला सामाजिक न्याय भवनाच्या आवारातून हुसकून लावण्यात आलं। पोलिसांनी त्याला चौकशीसाठी नेलं। उपायुक्तांच्या आदेशानुसार राहुटीचं सामानही जप्त करून घेण्यात आलं होतं। रात्रभर हा विद्यार्थी सामाजिक न्याय भवनाच्या बाहेर राहिला। उपायुक्त वळकुठे यांनी सकाळी त्याचं सामान दिलं। प्रसन्न जितने वळकुठे यांच्या विरोधात फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे। त्यांनी विचारपूस करण्यासाठी घेऊन गेले। नंतर मी जेव्हा तिकडून परतलो तेव्हा माझं पूर्ण सामान फेकलेलं होतं। जेव्हा मी त्या गाडीला विचारलं की आमच्या समोरमध्ये ठेवलं आहे, तेव्हा मी विचारलं त्यांना की कोणी ठेवलं। त्यांनी आम्हाला सांगितले की दोन पोलीस आलेले होते। मग आम्ही पोलिसांना विचारलं तर पोलिसांनी नाही म्हटलं, आणि आम्ही आलोच नव्हतं। माझेपर्यंत आम्हाला बाहेर ठेवलं। ते त्यांना गाडीला सांगितलं होतं का सामान उचला म्हणून? सामान कधी दिलं तुम्हाला? सामान ठेवले होते ना इथे। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता: सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 3298161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।